जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही। तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये हो? काय झालं? राजवीर घरी आले नाहीयेत परत। अग मी येतील, एवढी काळजी कशाला करते? काळजी कशाला करते म्हणजे मनूला खूप टेन्शन आलंय आणि राजवीर कुठे गेले आहेत, कधी परत येणार आहेत कोणाला काहीच ठाऊक नाहीये। काही टेन्शन घ्यायची गरज नाही, बाहेर गेले असतील येतील परत। मला खूप भीती वाटते, मनात नको नको ते विचार सुद्धा येत आहेत। ऐका ना, चला ना आपण मनूला भेटायला जाऊया, तिच्याकडे जाऊया, चला ना। आरती, राजवीर काय लहान बाळ आहे का एवढी काळजी करतेस? काही पॅनिक होऊ नकोस आणि मनूने सुद्धा पॅनिक व्हायची गरज नाही। राजवीरचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये, तुम्हाला कळतंय का? म्हणून मनामध्ये वाईट वाईट विचार आणणार आहेस का तू? सुखरूप असतील ना? असतील, सुखरूप असतील, कामासाठी कुठेतरी बाहेर गेले असतील आणि कामाच्या व्यापात नाही फोन करायला जमा। त्यांच्या कामाचा व्याप केवढा मोठा माहिती आहे ना तुला? माझे काम कराल, मनूला फोन करा प्लीज, माझ्यासाठी, तिला बरं वाटेल म्हणून। नको, उलट आणखीन टेन्शन येईल, काळजी करू नकोस, येतील। राजवीर मिळत नाहीये आणि मनवा सुद्धा बाहेर गेली। बाहेर गेली म्हणजे कुठे गेली? धना, ती कुठे गेली ते सांगून गेले का? नाही माई, तसं काही म्हणाला नाही, फक्त बाहेर जाते एवढंच सांगितलं मला। मी फोन करते तिला। हा ठीक आहे। हॅलो मनवा। हॅलो माई, राजवीर आले का घरी? नाही अगं, पण तू कुठे आहेस? मी राजवीरना शोधायलाच बाहेर पडले माई। अगं पण त्याला तू एकटी शोधणार आहेस का माई? मग काय करायचंय आपण? एक तर राजवीरचा पत्ता लागत नाहीये, मला नाही राहवला म्हणून मी बाहेर पडले। अगं पण एकटं जायची काही गरज होती का? आता या क्षणी राजवीरना शोधणं जास्त महत्वाचं आहे। मी कळवते तुम्हाला, बाय। धना, ती बाहेर जाताना मला सांगायला हवं होतं ना? अहो माई, तुमची देवपूजा चालू होती आणि मनवा वहिनी सुद्धा घाईघाईतच बाहेर गेल्या, तर ती एकटी कुठे शोधणार आहे राजवीरला? हो ना, मला सांगितलं असतं तर मीही गेलो असतो ना त्याला शोधायला तिच्या बरोबर। माई, पण राजवीरचं असं काय वागणार? मला वाटलं लग्नानंतर तो सुधारेल, पण आणखीनच विचित्र झालंय। रंजू अगं काय बोलतेस तू? मोहन समजाव तिला। रंजू काय हे असं बोलतात का?